या बातमीचे प्रस्तुत करता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। सालाबाद प्रमाणे याही वर्षी खराबवाडी गावात भैरवनाथ व बाबूजी बुवा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने तब्बल 7 वर्षांनी गावात बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। या शर्यतीत फायनलमध्ये संतोष माडेकर यांनी 12.3 सेकंदात बारी पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला। या शर्यतीत फळीफोडाचा प्रथम क्रमांक अशोक राक्षे सिद्धिविनायक बैलगाडा संघटना यांनी पटकावला आहे। भैरवनाथ व बापूजी महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व बैलगाडा मालकांचं हार्दिक असं स्वागत। खऱ्या अर्थाने या औद्योगिक नगरीमध्ये बैलगाड्याचा घाट होणं शक्य नव्हतं, परंतु सर्व बैलगाडा मालकांच्या एकजुटीने या ठिकाणी घाट बांधण्यात आला, घाट तयार करण्यात आला। गावातील काही मान्यवरांनी या ठिकाणी मदत केली, त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार। या ठिकाणी 152 टोकन जमा झाले होते, त्यामध्ये गाडी पळालेले आहेत 59 आणि या ठिकाणी इनाम वाटपाचा कार्यक्रमही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि सर्व उपस्थित बैलगाडा मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवली, त्याबद्दलही त्या सर्व बैलगाडा मालकांचे खराबवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार। आजच्या घाटामध्ये फळीफोडचा मानकरी म्हणून ठरलेला आहे अशोकदादा बबनराव राक्षस सभापती खेड आणि दिवसभर संपूर्ण पहिल्या झालेल्या गाड्यामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे संतोष शेठ ज्ञानेश्वर मांडेकर। यानंतर द्वितीय क्रमांकाचा फायनलचा मानकरी ठरलेला आहे पोपट शेठ साधू बुट्टे आणि तृतीय क्रमांकाचा फायनलचा मानकरी ठरलेला आहे ज्ञानेश्वर कोंडिबा सातपुते। या तीनही गाडी मालकांनी फायनलमध्ये भाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपला इनाम पटकावलेला आहे, त्याबद्दल सर्व बैलगाडा मालकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन। या बैलगाडा शर्यतीचे विशेष म्हणजे या शर्यतीत चक्क मान्यवरांनी सोशल माध्यमाच्या माध्यमातून आर्थिक बक्षिकांची लयलूट केली। या शर्यतीत खेड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। या बैलगाडा शर्यतीला मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व बैलगाडा प्रेमी उपस्थित होते। श्रीमंत गावामध्ये बैलगाड्याचा घाट नाही, माझ्यासारखे गावाने Thank you.
न्यूज 15 मराठी साठी आशीष ढगे पाटील, चाकण, पुणे.